कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे कुरकुरीत सुका जवळा चटणी. ही चटणी एकदा बनवल्यानंतर तुम्ही 8 दिवस ठेवू शकता, कारण ही खराब होत नाही 8 ते 10 दिवस. आणि चवीला तर खूपच छान लागते ही चटणी. तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. सर्वात अगोदर आपण सुका जवळा छान साफ करून घेतलेला आहे चाळून. तुम्हाला पाहिजे तेवढा जवळा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, तुमच्या फॅमिली मेंबरनुसार. फोडणीसाठी आपण घेतलेले आहे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आपण. आणि 3-4 चम्मच आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण छान जाडसर वाटून घेऊ, याची चटणी बनवून घेऊ जाडसर. तुम्ही बघू शकता छान आपण चटणी बनवून घेतलेली आहे. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. गॅस ऑन करून आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण सुका जवळा घालून घेऊ आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. व्यवस्थित हलवत हलवत आपल्याला छान जवळा भाजून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनटं आपल्याला जवळा भाजण्यासाठी लागलेली आहे. इथं छान आपला कुरकुरीत जवळा भाजून झालेला आहे. आता आपण जवळा काढून घेऊ. आता आपण फोडणीसाठी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊ. तेल खूप कमी लागतं फ्रेंड्स या चटणीला, कारण आपण सुका जवळा अगोदर भाजून घेतलेला आहे. आता आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे. कढीपत्ता छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलात. कढीपत्ता छान परतवून झालेला आहे. आता आपण जी मिरची लसणाची चटणी बनवलेली आहे ती घालून घेऊ. चटणी आपल्याला छान खमंग होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. यामध्ये लसूण घातलेला आहे आपण, त्यामुळे आपल्याला चटणी छान परतवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी आपण चटणी परतवून घेतलेली आहे. आता आपण भाजलेला सुका जवळा घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व साहित्य. या पद्धतीने तुम्ही सुका जवळा चटणी करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता फ्रेंड्स, कारण ही 8 ते 10 दिवस खराब होत नाही. सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. इथं आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे. मिक्स करून घेऊ परत एकदा. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. तुम्ही बघू शकता इथं आपण 2 मिनिटानंतर गॅस ऑफ करून घेतलेला आहे. इथे छान आपली चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.